जिल्ह्यातल्या सर्व प्रकारच्या व्यापारी असोसिएशनसोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्व अत्यावश्यक ज्या सेवा आहेत आणि अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सुरळीत चालू राहतील, त्यांची सर्व दुकाने चालू राहतील ह्या सूचना सर्व असोसिएशनला देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ही दुकाने चालू राहण्यासाठी आवश्यक दुकानदार किंवा त्यांचा कामगार वर्ग किंवा त्यांना माल पुरवठा करणारी जी काही इतर यंत्रणा आहे त्यांची वाहतूक सुरळीत राहील अशी हमी देखील त्यांना देण्यात आलेली आहे. या संदर्भात सर्व असोसिएशन्सनी त्यांचे कामगारांपासून ते दुकानदारांपर्यंत सर्वांना ओळखपत्र तयार करून द्यावे आणि संबंधित ओळखपत्राचा नमुना पोलीस प्रशासनाकडे सादर करावा या पद्धतीच्या सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत. कॉटन आणि जिनिंग या व्यवसायाला देखील आपण सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ज्या ज्या अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल ज्या फॅक्टरीजमधून पुरवठा होतो त्यांनी देखील आपल्या फॅक्टरीज सुरू कराव्यात. तसेच वाहनांची दुरुस्ती करणारे आणि स्पेअर पार्ट पुरवणारे जे काही दुकानं आहेत त्यांनी देखील आपली दुकाने उघडी ठेवावीत. तसेच वाहनचालकांना वाहनांना त्यांनी त्या ठिकाणी सुविधा पुरवावी असे आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, जेणेकरून ट्रान्सपोर्ट हा सुरळीत चालू राहील.